सोन कोणी वापरणं शुभ आणि अशुभ असतं. एक, ज्या लोकांमध्ये एकाग्रतेची कमी असते आणि त्यांच्या मनामध्ये कमीपणाची भावना असते, तसेच जे लोक स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी समजतात, अशा लोकांनी तर्जनी बोटामध्ये सोनं वापरावं. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि लीडरशिप क्वालिटी वाढते. दोन, ज्या व्यक्तींना सरकारी कामांमध्ये अडचणी येतात, अशा व्यक्तींनी सोनं वापरलं तर खूप लाभ होतो. तीन, ज्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील, घरामध्ये नेहमीच भांडण होत असतील आणि सासू सासऱ्यांबरोबर पटत नसेल तर त्यांनी गळ्यामध्ये सोनं वापरलं पाहिजे. चार, ज्या व्यक्तींना पोटाचा प्रॉब्लेम असतो किंवा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असतो, ज्या व्यक्ती लठ्ठपणामुळे त्रासलेल्या आहे, अशा व्यक्तींनी सोनं गळ्यामध्ये वापरलं तर चालतं, पण हाताच्या तर्जनी बोटामध्ये वापरू नये. पाच, ज्या व्यक्तींना राग लवकर येतो, अशा व्यक्तींनी पण सोनं वापरू नये, कारण सोनं उष्ण आणि ऊर्जा देणारा धातू आहे. सोनं वापरल्यामुळे चिडचिड जास्त वाढते. सहा, ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये गुरु ग्रह शुभ नसतो, अशा लोकांनी सोनं कमी वापरावं. सात, ज्या व्यक्ती लोखंड, कोळसा, तेल किंवा शनी संबंधित कोणत्याही वस्तूंचा व्यवसाय करत असतील तर अशा व्यक्तींनी सोनं वापरू नये. आठ, वयस्कर व्यक्तींनी पण सोनं जास्त वापरू नये. नऊ, ज्या व्यक्तींचा वृषभ, मिथुन, कन्या, कुंभ, तुळ आणि मकर लग्न किंवा राशी आहे, अशा व्यक्तींनी सुद्धा सोनं कमीत कमी वापरावं. दहा, डाव्या हातामध्ये खूप गरजेचं असेल तरच सोनं वापरावं, नाहीतर सोनं हे उजव्या हातामध्येच वापरावं, असं शास्त्रात सांगितलेलं आहे. सोनं ठेवण्याची योग्य दिशा आणि पद्धत. एक, घरातील तिजोरीमध्ये सोनं कधीही मोकळे ठेवू नये. सोनं एका डब्यामध्ये लाल कपड्यामध्ये बांधून ठेवावं. दोन, सोनं नेहमी घरामध्ये पूर्वेला किंवा आग्नेय दिशेला ठेवावं. तीन, सोन्याचे दागिने कधीही डोक्याजवळ ठेवून झोपू नये. असं केल्यामुळे चांगली झोप येत नाही, तसेच नेहमीच सोनं डोक्याजवळ ठेवलं तर झोपेसंबंधित कोणताही आजार होऊ शकतो. चार, सोनं ज्या डब्यामध्ये ठेवलं आहे त्या डब्यामध्ये दुसऱ्या कोणत्याही धातूचे दागिने ठेवू नये. पाच, सोन्याचे पैंजण किंवा जोडवे वापरू नये, यामुळे डिप्रेशन किंवा कोणताही मानसिक आजार जडतो. सोनं गिफ्ट देणं चांगलं असतं का? एक, सोन्याचे दागिने किंवा नाणे फक्त जवळच्या व्यक्तींना भेट द्यावे, जसे की मुलगी, सून, मुलगा. दोन, स्वप्नामध्ये सोनं दिसणं शुभ मानलं जात नाही. स्वप्नामध्ये खूप सोनं दिसलं तर त्याचा अर्थ असा असतो की तुम्ही खूप मोठ्या अडचणीत सापडणार आहात. तीन, स्वप्नामध्ये जुने सोन्याचे नाणे पाहायला मिळाले तर त्याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. चार, स्वप्नामध्ये सोनं दिसणे शुभ मानलं जात नाही. स्वप्नात सोनं दिसलं तर लगेच उठून बसावं आणि भगवान विष्णूंचे स्मरण करावे, ओम अच्युत हा मंत्र पाच वेळा म्हणावा. पाच, सोनं सापडणं आणि हरवणं दोन्ही अशुभ संकेत आहेत.